स्नेह निमंत्रण गुलाबराव पाटील जन्मशताब्दी सहकार तीर्थ गुलाबराव पाटील जन्मशताब्दी वर्ष सांगता सोहळा शुभ हस्ते माननीय खासदार शरद पवार कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमदार एच के पाटील सहकार तीर्थ स्वर्गीय गुलाबराव पाटील यांच्या जीवन चरित्राचे प्रकाशन सहकार तीर्थ गुलाबराव पाटील चौक नामकरण व सुशोभीकरणाचे लोकार्पण गुलाबराव पाटील जन्मशताब्दी समिती व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अमित शाह म्हणाले महाराष्ट्रातील सर्व जागा मोदींच्या पारड्यात टाकू मग शिंदेंना काय मिळणार. आगामी निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्व जागा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पारड्यात टाकू असं वक्तव्य भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी कोल्हापूर येथील भाषणात केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात कुजबूज रंगली होती. जर सगळ्या जागा भाजपने जिंकल्या तर शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वाट्याला काय येणार असा सवाल यामुळे उपस्थित झाला होता. यावर उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र भाजपमधील पहिल्या क्रमांकाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. भाजप आणि शिवसेनेतील जागा वाटपाबाबत आम्हाला कुठलीही संभ्रम नको आहे. त्याचमुळे काल अमित शहा यांच्या भाषणावेळी शिवसेनेचे खासदारही मंचावर होते. भाजप आणि शिवसेनेत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे, योग्य वेळी आम्ही तो जाहीर करू. अमित शहा यांनी कालच्या भाषणात सर्व जागा मोदींच्या पारड्यात टाकू असे म्हटले, पण यावेळी त्यांनी जाणीवपूर्वक NDA उल्लेख केला. त्यामुळे कृपया संभ्रम निर्माण करू नका, तसे घडणार नाही. भाजप शिवसेनेचा फॉर्म्युला ठरलेला आहे. यापूर्वीच्या काळात शिवसेनेला योग्य प्रतिनिधित्व मिळायचे, तसंच आत्ताही मिळेल असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते सोमवारी कोल्हापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांना संजय राऊत यांनी अमित शहा यांच्यावर केलेल्या टीकेविषयी विचारणा करण्यात आली. सामनाच्या अग्रलेखातून अमित शहा हे महाराष्ट्राचे क्रमांकाचे एकचे शत्रू आहेत अशी टीका करण्यात आली होती. यावर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की आम्ही कोणालाही शत्रू मानत नाही. उद्धव ठाकरे संजय राऊत हे अमित शहा यांना शत्रू मानत असतील, पण आम्ही कोणालाही शत्रू मानत नाही. ते केवळ आमचे वैचारिक विरोधक आहेत असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.